करून 293 चा हा जो प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय त्याला पाठिंबा देण्यासाठी मी उभा आहे। अध्यक्ष महोदय खरं तर यावर्षी आणि गेल्या काही वर्षांमध्ये आपण जे ग्लोबल वॉर्मिंग म्हणतोय आणि त्याचा परिणाम आज असा आहे की कैक वेळा अवकाळी पाऊस पडतोय, प्रचंड पाऊस पडतोय, जिथे पडायला पाहिजे तिथे पडत नाही, जिथे नको पडायला पाहिजे तिथे पडतो आहे। पूर्वी 4 महिने पाऊस पडायचा, आता 6-6 महिने सुद्धा पाऊस कधी पाऊस पडतो आहे। त्याचा त्यामुळे प्रश्न असा निर्माण झाला का हा सगळा त्रास जो आहे शेवटी त्या शेतीच्या शेतकऱ्यांवर जो आहे हा सगळा त्रास व्हायला लागला, सगळ्या शेती वाहून जायला लागल्या, खरडून जायला लागल्या। म्हणजे इथे सुद्धा जे आहे एवढं प्रचंड नुकसान झालं, खरीपाबरोबर रब्बीचा सुद्धा हंगाम वाया गेला, कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, तीळ, मका, कडधान्य, भाजीपाला, धान, संत्रा, अगदी नाशिकला द्राक्ष, कांदा, या सगळ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे। अध्यक्ष महोदय एक लक्षात घ्या की गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या नेत्यांनी जे प्रयत्न केले त्यामुळे हा भारत देश आज 125 कोटी लोकांची भूक भागवून एक्सपोर्ट करतो आहे। परंतु अशा प्रमाणे जर अशा प्रकारे जर ह्या बळीराजावर संकट आले आणि त्यावेळेला जर आपण त्यांना मदत केली नाही तर मात्र पुढे अडचण निर्माण होऊ शकते। या विमा कंपन्यांच्या बाबतीमध्ये बरंच बोललं गेलेलं आहे, ओला दुष्काळ जाहीर करा सांगून सुद्धा अजून होत नाहीये। आमचं म्हणणं आहे की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये, फळ पिकांना हेक्टरी 1.5 लाख रुपयाची मदत या शासनानं जाहीर केली पाहिजे, कारण मागच्या 2-3 वर्षांमध्ये अर्थव्यवस्थेनं सगळ्यांचंच कंबरडं मोडलेलं आहे। आपण करतो टीका मागच्या सरकारनं हे केलं ते केलं, पण आपल्याला सुद्धा कल्पना आहे की 2 वर्ष जे करोनाने ग्रासलं होतं सगळ्या जगाला त्याच्यामध्ये राज्याचं सुद्धा उत्पन्न कमी झालं होतं, आणि एवढंच नाही तर भारत सरकारचं सुद्धा उत्पन्न कमी झालं, जीएसटी कमी झाली, म्हणून तिथून जीएसटी सुद्धा वेळेवर येत नव्हती, अशी राज्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये फक्त हे राज्य नाही तर पूर्ण देश आणि कदाचित पूर्ण जग या अडचणीमध्ये करोनामुळे सापडलेलं आपल्याला पाहायला मिळतं। पण आता यातून आपण बाहेर येतो आहे, त्यावेळेला ज्यावेळेला ह्या अडचणी निर्माण होत आहेत त्यावेळेला आपण शेतकऱ्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे। भारत सरकारनं सुद्धा अतिशय सूज्ञपणा दाखवला आणि ज्या शेतकऱ्यांचा म्हणजे विरोधी कायदा आला होता त्या शेतकऱ्यांनी वर्षभर तिथे ठाण मांडलं उत्तर भारतातल्या शेतकऱ्यांनी आणि भारत सरकारनं तो कायदा सुद्धा मागे घेतला। अध्यक्ष महोदय एकट्या या उत्तर महाराष्ट्रात सह राज्यभर ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं। नाशिक विभागात 2,62,957 हेक्टर क्षेत्रावर पिकाचं मातेरं झालं, रब्बी हंगाम सुरू झाला तरी अद्याप शेतकऱ्याला मदत नाही। नाशिक जिल्ह्यात 136% पाऊस, अब्जावधीचं नुकसान, उभी पिके जे आहेत आडवी झाली, अनेक विभागातमध्ये पंचनामे सदोष आहेत, शेतकरी शासनाच्या मदतीपासून लांब आहे। सांगतायत हे 24 तासात 65 मिलीमीटर पाऊस झाला तर त्याला मदत आणि त्याला अतिवृष्टी आणि 65 मिलीमीटर नाही झाला तर काय, और रोज 60-60 मिलीमीटर पडला 3-4 दिवस तर झाला ना कल्याण। उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की याच्या बाबतीमध्ये आम्ही पुनर्विचार करतोय, लवकरच त्या बाबतीमध्ये त्यांनी निर्णय घेतला पाहिजे आणि ही सगळी जी नुकसान भरपाई ह्या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे। सगळीकडे पाणीच पाणी अध्यक्ष महोदय,
अहो शेतकरी गुडघा, मी स्वतः पाहिलं आमच्या इकडे सुद्धा गुडघाभर पाण्यामध्ये शेत, पाणी जात निघत नव्हतं साहेब, शेतात जमिनी खरडून गेल्या, प्रचंड नुकसान झालं. पीक विमा काढून सुद्धा तेव्हा काहीच मिळत नाहीये अध्यक्ष महोदय. 51,15,000 शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाईसाठी तक्रारी केल्या विमा कंपन्यांना. 44,00,000 तक्रारीवर पंचनामे झाले आणि 16,22,000 शेतकऱ्यांची प्रकरणे मंजूर झाले आणि प्रत्यक्षात फक्त 2,83,000 शेतकऱ्यांपर्यंत भरपाईची रक्कम पोहोचली. किती पोहोचली ती रक्कम? कुठे 41 रुपये, कुठे 20 रुपये. एका शेतकऱ्या, एक बाबूराव सावळेराम शेत गमे या शेतकऱ्याला गुंठ्यामाग 5 रुपये 38 पैसे. आता एवढ्या पैशाचं करायचं काय? कदाचित त्याच्यावर ईडीची धाड पडल. एवढे पैसे त्याला दिले त्यांनी. प्रत्येक गुंठ्यामाग 5 रुपये 38 पैसे. अध्यक्ष महोदय सांगा बरं, त्याला पीक विमा कंपन्यांनी ते लोकांना वाऱ्यावर सोडलं. मुळात शेतकऱ्यांना किमान 1,000 रुपये तरी विमा द्यावा असं धोरण आहे, परंतु तसं होत नाही. अध्यक्ष महोदय, नुकताच विदर्भ विकास महामंडळाच्या माध्यमातून सर्वेक्षण केलं. विदर्भातील 34% शेतकऱ्यांना पीक विमा माहीतच नाही आणि 66%ना केवळ IQ माहिती आहे. मुळात मिळणाऱ्या मदतीतून त्यासाठी केला जाणारा खर्च जर पूर्ण होणार नसेल तर फायदा नाही असं शेतकऱ्यांचं मत झालेलं आहे. पीक विमा कंपन्या गब्बल झाल्या. वर्षभरामध्ये 5,000 कोटी रुपयाचा त्यांना नफा मिळाला. शेतकऱ्यांना मात्र काही मिळालं नाही. आणि या सगळे असताना ज्या वेळेला आता थोडस जरा चांगलं चिन्ह दिसायला लागलं, अध्यक्ष महोदय, आता विजेचे प्रश्न निर्माण झाले. महावितरण कंपनी सक्तीची वसुली थांबवली, हे बरं झालं. आम्ही त्यांना सांगितलं की आता पाणी दिसत आहे थोडंफार. 8 वाजेपर्यंत चालवून, 8 वाजेपर्यंत हो नाही होईल ना, 6:15 झाले. हो होईल सर्वांचं. आम्ही त्यांना सांगितलं, अरे पाणी आहे, शेतकरी 2-3 वर्ष अडचणीत मध्ये होता, वीज कापू नका. सक्तीचं वीज म्हणजे वसुली थांबवली, वीज पण थांबवली. अध्यक्ष महोदय, 8-8 दिवस वीज पुरवठा बंद आहे. अध्यक्ष महोदय, जनावरांना पाणी पाजण्यासाठी सुद्धा विजेचे पंप चालत नाही. सरकारला लक्ष द्यावं लागेल अध्यक्ष महोदय. शेतकऱ्यांना आपण जी बिलं पाठवली, वर्षभर जरी पिके घेतले तरी तुमचं एवढं बिल शेतकरी देऊच शकत नाही, एवढी बिलं पाठवून दिली. पूर्ण त्यांना पीक आलं तरी देऊ शकणार नाही. अध्यक्ष महोदय, मागच्या 3 महिन्यात ही बिलं 1-2 लाख रुपये एवढी आलेली आहेत. राज्य सरकारने तपासून घ्यायला पाहिजे. 1,00,000 रुपये, 2-2 लाख रुपये शेतकऱ्यांना बिल आणि पाण्याचा उपयोग नाही झाला. अध्यक्ष महोदय, अनेक गोष्टी आहेत. संत्रा मोसंबी उत्पादक या आणि हा माझ्या मतदारसंघातील IDBI बँक आणि इतर बँका म्हणतात की या योजनेचे पैसे आले नाहीत, शेतकऱ्यांना पैसे देऊ शकत नाही. हे जे ज्यांनी नियमित कर्ज पुरवठा परतफेड केलेली आहे त्यांना 50,000 रुपये अनुदान देण्याची घोषणा अजितदादांनी केली. त्याच्यानंतर यांनी सुद्धा तो कार्यक्रम पुढे नेण्याचा ठरवला, परंतु माझ्या मतदारसंघामध्ये बँका सांगतात हे पैसे काही आले नाही, आम्ही काही तुम्हाला देणार नाही. अध्यक्ष महोदय, गेल्या 3 वर्षापासून संत्रा मोसंबी पिकाचं जे आहे प्रचंड नुकसान होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काटोल नरखेड तालुक्यातील संत्रा मोसंबी बागायतदार शेतकऱ्यांचं 2022 मध्ये सर्वेक्षण केलं. 80% नुकसानीबद्दल अहवाल सादर केला. 27 कोटी दोन्ही तालुक्यातील मागणीचा अहवाल अजूनही प्रलंबित आहे. अध्यक्ष महोदय, मला एक सांगायचं की ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये म्हणजे पाऊसाने जे आहे अस्मानी सुलतानी जे आहे ती येते, त्याने ह्या संत्र्याचं नुकसान होतं, सगळ्याचं नुकसान होतं,
परंतु जिथे द्राक्ष आहे तिथे द्राक्षावर प्रक्रिया करणारे काहीतरी कारखाने निघाले, उद्योग निघाले पाहिजे. संत्रा आहे इथे प्रयत्न झाले, मला आठवतं सुधाकरराव नाईक होते, त्याच्यानंतर आपण इथे संत्र्याचा जो आहे पल्प कडा अमुक तमुक हे ज्यूस वगैरे काय झालं त्याचं. अध्यक्ष महोदय, शरद पवार साहेबांनी एक मला त्यावेळेला मला वाटतं 1987-88 सालामध्ये फळपीक योजना जाहीर केली, 88-89 रोजगार हमी योजनेचा त्याला बॅकअप दिला. आणि आता म्हणजे पूर्वी म्हणजे हॉस्पिटलमध्ये कोणाला घेऊन जायचं असेल भेटायला तर केळ आणि संत्र घेऊन जायचे तेव्हा आपल्याला दिसत. आता एवढी एवढे पिकं आहेत, म्हणजे फळ पिकाचं जेवढं पीक वाढलंय परंतु त्याचा भाव नाही. अध्यक्ष महोदय, एक्सपोर्ट जो आहे तिथे काहीतरी बांगलादेशने जे आहे संत्र्याचं जे आहे तिथे ड्युटी वाढवून टाकली, तिथे जात नाही. अध्यक्ष महोदय, याच्यावर ज्या प्रक्रिया करणारे कारखाने जे आहेत निघाले पाहिजेत. कांदा एक्सपोर्ट, जर कांद्याला काही मदत तुम्ही देऊ नका पण तुम्ही मध्ये त्याचा एक्सपोर्ट थांबवू नका. पण जरा कांद्याचे भाव वाढले का तुम्ही एक्सपोर्ट थांबवणार? आणि आता ज्यावेळेला कांद्याचे भाव पडतात त्यावेळेला सरकार त्यांच्या मदतीला येत नाही आणि सांगत नाही की तुम्ही हे पैसे घ्या म्हणून. अध्यक्ष महोदय, हा एकतर्फी व्यवहार होता का? मला जर तुम्ही फायदा मिळत असताना त्यांचा फायदा जर रोखणार असाल तर त्यांचा तोटा ज्यावेळेला होतो त्यावेळेला त्यांचा तोटा भरून द्यायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, त्यामुळे हा सगळा त्यांचा उद्योग जो आहे अडचणीत आलेला आहे. अध्यक्ष महोदय, ह्या कारखान्याच्या बाबतीमध्ये मला निश्चितपणे सांगता येईल, 1992 मध्ये मी रेव्हेन्यू मिनिस्टर होतो आणि सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री होते. आणि ह्या ब्युटी ब्युरो जे आहे त्याचं ब्युटी ब्युरी तिथे MIDCची जे आहे फार मोठी म्हणजे भूमिपूजन झालं, मोठा कार्यक्रम झाला, का तिथे येत नाहीत कारखाने? आलेले कारखाने का परत गेले याचा विचार तुम्हाला आम्हाला करावा. माफ करा, कुणाला वाईट वाटण्याचं कारण नाही, परंतु काही वेळेला असं होतं फक्त हा कारखाना येणार आहे असं कळलं का तिथे बॅनर लागतो छगन भुजबळ यांची अमुक अमुक युनियन आणि छगन भुजबळचा झेंडा. म्हणजे अजून तर त्याचं काय छप्पर पण तयार झालं नाही, माझ्या युनियनचा झेंडा तिकडे लागला, तो यायच्या अगोदरच पळून जातोय. अध्यक्ष महोदय, हे थांबवायला पाहिजे ना. हे जर नाही थांबवलं तर कसं काय होणार? आणि निदान त्याला 5 वर्ष तरी संरक्षण द्या की त्याचा कारखाना उभा राहील 5 वर्ष चालेल, मग काहीतरी तुम्हाला काय करायचे ते करा. परंतु तो उभाही राहिला नाही, फक्त येणार एवढंच कळलं आणि माझा बोर्ड लागला. अध्यक्ष महोदय, अशानं उद्योग आणि म्हणून आज एवढ्या वर्षात 92 नंतर 30 वर्ष झाली ना, 30 वर्ष झाली. मी स्वतः त्या कार्यक्रमाला हजर होतो. अध्यक्ष महोदय, याचा तुम्हाला आम्हाला विचार करावा लागेल. किसान सन्मान योजना त्याच्यापासून सुद्धा आज 83 लाख लाभार्थी जे आहेत किसान योजनेचे आज गायब झालेले दिसत आहेत. इथे सुद्धा गडबड, प्रत्येक ठिकाणी गडबड आहे. किडनी घ्या पण 1.5 लाख रुपये द्या अशी मागणी कर्ज फेडण्यासाठी सातारा येथील शेतमजुरांनी केली. त्या शासनाला तुम्हाला आम्हाला मला फक्त शासनाला आपल्या सगळ्या विधानसभेला याचा विचार आपण करणार आहोत की नाही? शेतकरी किडनी घ्या परंतु मला 1.5 लाख रुपये द्या जेव्हा सांगतो, हा सगळा दोष तुमचा आमचा सगळ्यांचा आहे ना. आपण याचा पुनर्विचार करणार की नाही? फक्त यांनी हे केलं मग 2 वर्षांनी त्यांनी हे केलं, अरे ते राहू द्या हो, तो शेतकरी मरतो त्याच्याकडे अगोदर बघा. अध्यक्ष महोदय, या आत्महत्या आजही थांबत नाही आहेत, त्या सुरूच आहेत. या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहावं लागेल. थकीत कर्ज कर्ज आपण म्हणतो, एक जो टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने जो अभ्यास केला, कॉर्पोरेट उद्योग क्षेत्र जे आहे त्यांचं थकीत कर्ज आहे 74%, 74%. घरगुती क्षेत्र 4%, सेवा क्षेत्रात 13%,
शेती क्षेत्रात 9%, 74% उद्योग क्षेत्राचं जे आहे कारखाने वगैरे त्यांचं कर्ज थकित आहे, 10,00,000 कोटी रुपये त्यांना बँकात त्यांचं जे राईट ऑफ करण्यात येत आहे. शेतकऱ्याला आपल्याला पैसे द्यायला नको, किती आहे त्यांचं? फक्त 9%. 74% ध्यान आहे, मग या 9% कडे का? अध्यक्ष महोदय, आणखीन एक गोष्ट सांगते.